Hello everyone. In the first part of this lesson, we already learned about the first part of the plant, that was the root. Everyone understand? Then second part of the plant is the stem. Stem that grows from the plume and it is grown above the soil. The stem that grows from the plume above the soil we call stem. Here in this diagram you already see the stem. Stem ha वनस्पतीचा दुसरा भाग आहे ज्याला आपण खोड असं म्हणतो. आणि खोड हा कशापासून निर्माण होतो तर अंकुरापासून, जो की बियाचा एक भाग आहे. इट इज द पार्ट ऑफ द सीड. बियाच्या एका भागापासून जो जमिनीच्या वरती वाढतो त्याला आपण काय म्हणतो, अंकुर. आणि याच अंकुराची वाढ होऊन काय तयार होतं तर खोड. आणि याच खोडाची वाढ जमिनीच्या वरती आपल्याला पाहायला मिळते. या आकृतीमध्ये तुम्हाला खोड पाहायला मिळतं. जनरली वेन वी सी टुवर्ड्स द प्लांट ॲट दॅट टाइम वी सी द स्टेम. स्टेम इट हॅज टू पार्ट्स. हिअर येलो कलर लाईन्स दॅट शो वन पार्ट ऑफ द स्टेम. या ठिकाणी तुम्हाला पिवळ्या रंगाच्या दोन रेषा दिसतात आकृतीमध्ये. त्यामध्ये तुम्हाला पिवळ्या रंगाच्या आकृती एकच गोष्ट दाखवतात, ते म्हणजे पेर. हा एक वनस्पतीच्या खोडाचा भाग आहे. आणि त्यानंतर तुम्हाला दुसरा भाग दिसतोय, तो म्हणजे कांद. हिअर यू सी टू पार्ट्स ऑफ द स्टेम. वन इज येलो कलर्ड लाईन is drawn on the stem, and that is the first part of stem and it is the node. And then second part of the stem, it is the internode. Internode means, internode म्हणजे काय तर कांड, आणि नोड म्हणजे काय तर पेर. आणि हे दोन भाग काय आहेत तर खोडाचे भाग आहेत. इंटरनोड मीन्स द पार्ट बिटवीन टू नोड्स इज कॉल्ड इंटरनोड. कांड कशाला म्हणायचं तर पेरामधील जो भाग आहे, दोन पेरामधील जो भाग आहे त्या भागाला आपण काय म्हणतो, खोड. समजते सगळ्यांना? एव्हरीवन अंडरस्टँड व्हॉट इज मीन बाय द इंटरनोड. इंटरनोड मीन्स द पार्ट बिटवीन टू नोड्स इज कॉल्ड द इंटरनोड. ओके, एव्हरीवन अंडरस्टँड? देर आर टू पार्ट्स ऑफ स्टेम. वन इज द नोड अँड सेकंड इज द इंटरनोड. हिअर यू अनदर टू पार्ट्स. One part is seen, that is the growing end apical bud. Here is written in the diagram. या आकृतीमध्ये तुम्हाला वरती आणखी दोन नावं लिहिलेली दिसतात. एक म्हणजे कळी. कळी बोलायला फूल म्हणतो. आणि या ठिकाणी फूल न म्हणता जो काही खोडाचा टोक आहे, द टीप ऑफ द स्टेम, ह्या खोडाच्या टोकाला, इट हेल्प्स टू ग्रो द लेंथ ऑफ द स्टेम. आणि हा काय करतो, हा टोक काय करतो, हा एंड काय करतो, दॅट एंड हेल्प्स टू इन्क्रीज द लेंथ ऑफ द स्टेम. आणि हा खोडाचा भाग वाढण्यासाठी मदत करतो. सो इट इज कॉल्ड ग्रोइंग एंड. आणि म्हणून याला काय म्हटलेलं आहे तर वाढता भाग, किंवा टोक असं म्हटलेलं आहे, किंवा कळीचा भाग असं म्हटलेलं आहे. इट इज ऑल्सो कॉल्ड अपायकल बड, ज्याला आपण काय म्हटलेलं आहे, अपायकल बड. आणि आणखी एक भाग तुम्हाला पानासारखा दिसतोय. इट इज ड्रॉन बाय द ब्ल्यू लाईन. ब्ल्यू लाईनने तुम्हाला इथं दाखवलेलं आहे. तर हा काय दाखवतो, तर ॲक्झियल बड. ॲक्झियल बड, इट हेल्प्स टू ग्रो द सेपरेट ब्रांच ऑफ द स्टेम. ब्रांच जी तयार होते, फांदी जी तयार होते, तर ती फांदी तयार होण्यासाठी काय करतात, तर मदत करतात. अँड दॅट इज कॉल्ड ॲक्झियल बड. अपायकल बड अँड ॲक्झियल बड, देर आर टू काइंड्स ऑफ बड वी सी ऑन द स्टेम, विच हेल्प्स टू ग्रो, विच हेल्प्स टू इन्क्रीज द लेंथ ऑफ द प्लांट. ओके, एव्हरीवन अंडरस्टँड? इट इज द सेकंड पार्ट ऑफ द स्टेम. जनरली इन द एक्झामिनेशन ऑलवेज आस्क अबाउट द डायग्राम and the definition and their parts. Okay, everyone understand? Okay, jar parikshet baghitla tar kay baghayla milta aplyala, tar khod, khodacha bhagachi akruti, and tyanantar khoda
वर्तुळाचे भाग कोणते आहेत ते विचारलं जातं आणि सोबत सोबत त्या भागाची व्याख्या जी आहे तर ती सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते. सगळ्यांना समजलं असेलच. त्यानंतर आता आपल्याला तिसरा भाग बघायचा आहे. नाउ वी विल टर्न टू लर्न द थर्ड पार्ट ऑफ द लीफ अँड दॅट इज द थर्ड पार्ट ऑफ द प्लांट दॅट इज द लीफ. लीफ इट इज द पार्ट विच हेल्प इन द फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषण. प्रकाश संश्लेषण म्हणजे काय? जनरली तुम्ही बघितलेलं आहे प्रकाश संश्लेषण म्हणजे काय. तर प्रकाश संश्लेषण म्हणजे काय? तर वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. आणि स्वतःचं अन्न स्वतः कसं तयार करतात? तर प्रकाशाच्या मदतीने. आणि काय करतात वनस्पती? अन्न तयार करतात. ओके, एव्हरीवन अंडरस्टँड? लीफ लीफ इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन द प्लांट विच हेल्प्स टू कंप्लीट द फोटोसिंथेसिस प्रोसेस. फोटोसिंथेसिस प्रोसेस मीन्स द प्लांट्स प्रोड्यूस देअर ओन फूड. वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः निर्माण करतात बिकॉज दे हॅव क्लोरोप्लास्ट इन दॅट. क्लोरोफिल इन दॅट. क्लोरोप्लास्ट क्लोरोफिल. ओके, सो दे हॅव ग्रीन कलर. आणि त्यांना कसा रंग प्राप्त होतो? हिरवा रंग प्राप्त होतो. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय काय दिसतंय? तर हे एका वनस्पतीचं पार्ट आहे. बरं, हिअर यू सी द पार्ट ऑफ द प्लांट अँड दॅट दिस इज द लीफ. इट हॅज ग्रीन कलर बिकॉज इट हॅज क्लोरोफिल इन इट. क्लोरोफिल आहे आणि क्लोरोफिल असल्यामुळे काय झालेलं आहे? हरित कण आहे ज्याच्यामुळे काय होते? प्रकाश संश्लेषणाची क्रिया होते. सो इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन द प्लांट. नाउ वी सी द पार्ट ऑफ द प्लांट दॅट इज द लीफ. दिस इज द लीफ. हियर ऑलरेडी ड्रॉन अ डायग्राम. ओके, लीफ. दिस लीफ ऑल्सो हॅव सम डिफरंट पार्ट. या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय दिसतंय? तर पार्ट दिसतंय. ओके, हियर यू सी द फर्स्ट पार्ट ऑफ द पार्ट ऑफ द लीफ दॅट इज द टीप ऑफ द लीफ. टीप टोक, पानाचं टोक दिसते तुम्हाला, बरोबर आहे? तर या टोकाला काय म्हटलेलं आहे? तर पर्णाग्र म्हणतात. काय म्हणतात? पर्णाग्र म्हणतात. द टीप ऑफ द लीफ इज कॉल्ड लीफ अपेक्स. पानाच्या टोकाला पर्णाग्र असे म्हणतात. ओके, सेकंड पार्ट. सेकंड पार्ट ऑफ द लीफ दॅट इज द लीफ मार्जिन. लीफ मार्जिन, द एज ऑफ द लीफ. द एज ऑफ द लीफ इज कॉल्ड लीफ मार्जिन, ज्याला आपण म्हणतो पर्णधारा. पर्णधारा, पर्णधारा म्हणजे हा पूर्ण पानाचा काठ. पानाचा जो काठ बघायला मिळतो तो पानाचा काठ म्हणजे काय? तर पर्णधारा. द एज ऑफ द लीफ इज कॉल्ड लीफ मार्जिन. ओके, हियर यू सी द साइड ऑफ द लीफ. इट इज कॉल्ड द एज ऑफ द लीफ इज कॉल्ड लीफ मार्जिन. देन द प्लेन ग्रीन पार्ट. ग्रीन पार्ट, टोटल ग्रीन प्लेन पार्ट इज कॉल्ड द लीफ ब्लेड लॅमिना. और इट इज ऑल्सो कॉल्ड द लॅमिना. द ग्रीन प्लेन पार्ट ऑफ द लीफ इज कॉल्ड लीफ ब्लेड, ज्याला आपण म्हणतो पर्ण पटल. पर्ण पटल, ग्रीन प्लांट. ओके, लक्षात द्यायला, ग्रीन पार्ट जो आहे त्याला आपण काय म्हणतो? पर्ण पटल. ओके, पानाचा भाग जो आहे तो लीफ ब्लेड. द ग्रीन प्लेन पार्ट ऑफ द लीफ इज कॉल्ड लीफ ब्लेड और लॅमिना. देन हियर यू सी अनदर पार्ट ऑफ द लीफ दॅट हॅज अ स्टॉक लाइक पार्ट. एव्हरी लीफ, सो मेनी डिफरंट प्लांट्स वी सी अराउंड अस अँड एव्हरी प्लांट हॅज सम प्लांट्स हॅव लॉंग स्टॉक और सम प्लांट्स हॅव स्मॉल स्टॉक
for the leaf. पानासाठी आपल्याला लहान आकारामध्ये किंवा मोठ्या आकारामध्ये आपल्याला काय बघायला मिळतो तर देठ बघायला मिळतो, स्टॉक बघायला मिळतो. दॅट इज कॉल्ड पेट्युल. द स्टॉक ऑफ द लीफ इज कॉल्ड पेट्युल, ज्याला आपण म्हटलेलं आहे देठ. काय म्हणतो? देठ. ओके, हिअर यू सी अ स्मॉल स्टॉक अँड हिअर यू सी लॉंग स्टॉक. ओके, एंड दिस इज द पेट्युल. पेट्युल. ओके, नियर ॲट द बेस वेअर द लीफ स्टॉक इज अटॅच टू द स्टेम. द पार्ट ऑफ द लीफ स्टॉक इज अटॅच टू द स्टेम. हिअर यू सी, या ठिकाणी तुम्हाला पानाचा जो देठ आहे तो देठ जोडलेला दिसतोय. तर या जोडलेल्या भागाला काय म्हणतात? पर्ण कल असं म्हणतात. काय म्हणतात? पर्ण कल. लीफ ब्लेस द पार्ट वेअर द लीफ पेट्युल अटॅच टू द स्टेम. द पार्ट द स्टॉक ऑफ द लीफ इज अटॅच टू द स्टेम इज कॉल्ड लीफ बेस. त्याला आपण काय म्हणतो? पर्ण कल. खोडाला ज्या ठिकाणी देठ पानाचे देठ जोडलेले असते त्या भागाला पर्णकल असे म्हणतात. नियर टू द लीफ बेस अ स्मॉल लीफ लाईक पार्ट इज ग्रोन. या ठिकाणी तुम्हाला छोटस पानासारखा भाग काय झालेला आहे? वाढलेला दिसतो. दॅट इज कॉल्ड स्टिप्युल. अ स्मॉल लीफ लाईक पार्ट इज ग्रोन इन द एक्झियल ऑफ लीफ पेट्युल अँड द स्टेम कॉल्ड स्टिप्युल. यालाच आपण काय म्हटलेलं आहे? स्टिप्युल. ओके, एव्हरीवन अंडरस्टँड? ओ देट. हिअर ऑल्सो यू सी द अनदर पार्ट ऑफ द लीव दॅट इज ऑलरेडी ड्रॉन इन द येलो कलर. पिवळ्या रंगाने तुम्हाला आणखीन काही भाग काय केलेले आहेत? आकृतीमध्ये रेखाटलेली दिसत आहेत. ओके, त्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय? A long line is present in between the leaves. पानाच्या मधून तुम्हाला काय दिसते? एक लांब लाईन दिसते. इट इज कॉल्ड मिड वेन. त्याला आपण काय म्हणतो? मिड वेन असं म्हणतो. दॅट हेल्प्स टू डिवाइड द लीफ ब्लेड इन टू सेपरेट पार्ट्स, टू इक्वल पार्ट्स. लीफ ब्लेड जो आहे त्या दोन्ही विभागांना, दोन भागांमध्ये वेगळं करण्याचं काम म्हणून करतं तर ही मिड वेन करते. देन दिस मिड वेन डिवाइडेड इन टू मेनी स्मॉल ब्रांचेस. आणखी तुम्हाला ही जी मिड वेन आहे ती मिड वेन वेगवेगळ्या ब्रांचेसमध्ये तुम्हाला विभागलेली दिसते. या इट हेल्प्स दॅट वी कॉल्ड द नेटवर्क ऑफ वेन्स. या वेन्स ज्या आहेत त्या डिवाइड होतात, त्या कंबाईन विथ इच अदर, त्या जॉईंट विथ इच अदर, एकमेकांमध्ये गुंडाळले जातात आणि एक प्रकारचं जाळं तयार करतात. एव्हरी लीफ हॅज दिस नेटवर्क ऑफ वेन्स अँड मिड वेन. प्रत्येक लीफमध्ये तुम्हाला काय बघायला मिळतं तर अशा पद्धतीचे जे काही मिड वेन्स आहेत किंवा नेटवर्क ऑफ वेन्स आहेत ते काय शिरांचं जाळं आहे ते बघायला मिळतं आणि सोबत सोबत मध्य शिरा आहे तर ती मध्य शिर सुद्धा बघायला मिळते. या ठिकाणी सुद्धा तुम्ही बघा काय दिसते? एक तुम्हाला मध्य शिर दिसते, बरोबर आहे? जाड आकारामध्ये तुम्हाला एक लांब शिर दिसते तर ती आहे मध्य शिर. हिअर यू सी अ लॉंग अँड अ थिक ब्रॉड लाईन इज प्रेझेंट ऑन द लीफ. तुम्हाला लीफ वरती बॅक साईडने दिसते. That is the midvein. That midvein is divided into branches. Branches मध्ये तुम्हाला इथे काय झालेली आहे? डिवाइड झालेली दिसते. That branches also divided into very smaller part, very smaller branches. आणखी काही branches मध्ये ही डिवाइड होताना आपल्याला दिसते. Okay? Everyone understand? This network, the function of this network of veins. जी काही वेन्सचं नेटवर्क आहे तर त्या वेन्सचं नेटवर्क काय आहे, काय गरज आहे याची सगळ्यांची, किंवा वेनची काय गरज आहे, शिराची काय गरज आहे? इट हेल्प्स टू सपोर्ट द लीफ ब्लेड. पर्ण तर जे काही पर्ण पडलेलं आहे तर त्याला
हे जे काही पानाचा हिरवा भाग आहे तो तू धरून ठेवण्याचं काम कोण करतं, सपोर्ट करण्याचं काम कोण करतं, तर नेटवर्क ऑफ वेल्स. मग एवढंच आहे का? दिस इज द ओनली वन फंक्शन ऑफ द नेटवर्क ऑफ वेल्स? नो. द रूट्स ऍब्सॉर्ब द वॉटर अँड मिनरल्स दॅट ऑल्सो सप्लाय टू द लीफ पार्ट बाय द वेल्स. या वेल्स कडून ते सप्लाय करण्याचं काम कोण करतं, तर या वेल्स करतात. जे काही मुलांनी शोषलेलं पाणी आहे, क्षार आहे, तर ते सप्लाय करण्याचं, पुरवण्याचं काम सुद्धा कोण करतं, तर या वेल्स करतात. इतकंच नाही तर शिर पाण्याने तयार केलेलं अन्न जे आहे तर ते सुद्धा वेगवेगळ्या भागांकडे पुरवठा करण्याचं काम जे आहे ते करण्याचं सुद्धा काम करतात. दोन गटाच्या आपल्याला वाहिन्या बघायला मिळतात, तर त्यांना या शिरक जॉईन असतात. त्यामुळं पाण्याने तयार केलेलं अन्न आणि मुळांनी शोषून घेतलेलं पाणी यांचा पुरवठा करण्यासाठी या मदत करतात. सप्लाय करण्याचं आणि सपोर्ट करण्याचं काम सुद्धा कोण करतात, या करतात. देर हा जे हे जे भाग आहे ते लक्षात आलेलं असेल, देर दीज आर द पार्ट्स ऑफ लीफ. हे पानाचे भाग आहे, लीफ ह्या ते पर्णधार, लीफ मार्जिन पर्णधारा, लीफ ब्लेड पर्णपटल, स्टिप्यूल पेट्रियोल, जे काही डेड मध्य शीर मिड वेन. ओके, अंडरस्टँड? देर आर टू मेन टाईप्स ऑफ लीफ. आपल्याला जवळजवळ दोन प्रकारचे काय बघायला मिळतात, तर पानाचे प्रकार बघायला मिळतात. त्या पानांच्या प्रकारामध्ये सुद्धा प्रत्येक पान हा सारखा नाही आहे. वनस्पतीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पान बघायला मिळतात. वन इज द सिम्पल लीफ, सिम्पल लीव्स, साधं पान आपण ज्याला म्हणतो, साधं पान हे आहे साधं पान. साधं पान का म्हटलेलं आहे? बिकॉज दिस काइंड ऑफ लीफ हॅज ओनली वन मिड वेन. एकच काय आहे, मध्य शीर असते. दॅट लीफ इज कॉल्ड सिम्पल लीव, सिम्पल लीव्स आपण त्यांना म्हणतो, साधं पान म्हणतो. एकच शीर असते आणि त्याला एकच पान असतं. अशा प्रकारचं पान जिथून बघायला मिळतं त्याला आपण साधं पान म्हणतो. सेकंड कंपाऊंड लीव्स, कंपाऊंड लीव्स संयुक्त पान, संयुक्त पान, संयुक्त कंपाऊंड लीव्स. कंपाऊंड लीव्स इन सम प्लांट्स वी सी द लीफ इज डिवाइडेड इन टू लीफलेट. लीफलेटमध्ये आपल्याला बघायला मिळतात एक देठ असतं, पण त्याच्या बाजूला आपल्याला आणखी वेगवेगळ्या प्रकारची काय दिसतात, वेगवेगळे असंख्य अशी पानं दिसतात, लीफलेट दिसतात. तर त्यांना आपण म्हटलेलं आहे कंपाऊंड लीव्स. आणि हे काय आहे तर कंपाऊंड लीव्स, संयुक्त पान असं म्हणतो. आणि हा कोणता आहे तर साधं पान, सिम्पल पान, कंपाऊंड आणि सिम्पल. ओके, वन पार्ट इज रिमेन दॅट इज द लीफ मार्जिन. देर आर थ्री टाइप्स ऑफ लीफ मार्जिन वी सी. वन इज द एंटायर लीफ, लीफ मार्जिन पूर्ण अशा पद्धतीचं लीफ मार्जिन बघायला मिळतं. तो म्हणजे काय आहे तर एंटायर लीफ मार्जिन. देन इन सम प्लांट वी सी द दॅट इज हॅव सम, खाचं आपण बघायला मिळतो, खाचे बघायला मिळतात पानांमध्ये, तर ते त्याला आपण म्हटलेलं आहे डेंटेड, तातेरी आपण म्हणतो. गुलाबाचं माहिती आहे, रोज प्लांट. त्याच्यानंतर आपल्याला बघायला मिळतं ते म्हणजे लोट,